अथवा कार्यक्रम दूसरा। पानी। नमस्कार, चतुरंग मराठी कार्यक्रमांच्या मालिका या कार्यक्रमास तुमचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे। आज आपण धडा आठवा कार्यक्रम दुसरा यावर चर्चा करणार आहोत। कार्यक्रमाचे शीर्षक आहे पाणी। तर चला आपण सुरुवात करू। या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला पाण्याचे महत्त्व आणि उपयोग यांबद्दल माहिती मिळेल। पाण्याचे जतन कसे करावे याबद्दलही माहिती मिळेल। पाण्याचे महत्त्व। पाणी आम्हा मानवासाठी फार महत्त्वाचे आहे। पाणी म्हणजे प्राण। पाण्याशिवाय जीवित प्राणी व वनस्पती जगू शकत नाहीत। जवळजवळ 70% आमचे शरीर पाण्याने बनले आहे। पाणी जगातील संसाधनांपैकी अतिशय मौलिक संसाधन आहे। आपल्याला कोठून पाणी मिळते? विहीर, धबधबा, जलाशय, तलाव। पाण्याचे उपयोग। जगण्यासाठी आणि आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी माणसांनी रोज कमीत कमी 2 लिटर पाणी प्यावे। भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, कृषी, आपण पिकांच्या लागवडीसाठी पाणी वापरतो। जिवंत राहण्यासाठी पशुपक्ष्यांना पाण्याची गरज असते। दात घासण्यासाठी, पार्कमधील जलक्रीडांसाठी पाण्याची गरज लागते। पाण्याची टंचाई। असे दिसून आले की पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत आहे। पाण्याचे प्रमाण कमी होत आहे। याची मुख्य कारणे म्हणजे बदलणारे हवामान आणि वाढती लोकसंख्या। पाण्याचे जतन कसे करणे? शॉवर करण्याऐवजी स्नान करणे, दात घासताना नळ बंद करणे, नद्या तलाव इत्यादी प्रदूषित न करणे आणि अति जंगलतोड न करणे, झाडे लावणे। शेवटी लक्षात ठेवा की पाणी फक्त आमच्या पृथ्वीवर उपलब्ध आहे, दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर पाणी नाही। पाण्याशिवाय आपण जगू शकणार नाही। आमचे जीवन पाण्यावरच अवलंबून आहे। प्रश्न। पाण्याच्या महत्त्वावर एक प्रकल्प तयार करा। या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला
पाण्याबद्दल माहिती मिळाली अशी आम्ही आशा करतो. प्रेक्षक हो, आजचा आपला हा कार्यक्रम इथेच संपत आलेला आहे. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.